व्यक्ति विशेष श्रीयुत रंजीत सिंह डिसले गुरुजी। शिक्षक कभी भी छोटा नहीं होता, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी तालुका माढा तसेच जिल्हा सोलापूर या शाळेवर काम करणारे एक अवलिया रणजित सिंह डिसले गुरुजी। मूळ ग्रामीण भागातून जवळ गावातील असणारे गुरुजी, ज्यांनी आज मला शिक्षक असण्याचा अभिमानच नव्हे तर गर्व आहे हे दाखवून दिले। जगातील अव्वल 50 शिक्षकांमध्ये स्थान मिळणे ही काही सोपी गोष्ट नाही, कारण यामध्ये रणजित सरांनी केलेली 11 वर्षे तपश्चर्याच मानावी लागेल। कारण हे गुरुजी केवळ गुरुजीच नाहीत, तर जगात शिक्षणासोबत शांती हवीच आहे असा संदेश देणारे एक शांतता दूतच म्हणावे लागेल। कारण जगात शांतता नांदावी म्हणून या गुरुजींनी मायक्रोसॉफ्टच्या माध्यमातून लेट्स क्रॉस द बॉर्डर हा उपक्रम राबवून 5 खंडातील 150 देशांतील विद्यार्थ्यांना हजारो ऑनलाईन तासिका घेणारे हे एकमेव गुरुजी आहेत। केवळ उपक्रम राबवून नव्हे तर जगातील व देशातील शिक्षकांना एक प्रेरक आणि मार्गदर्शक उत्कृष्ट तंत्रस्नेही म्हणून आम्हा भारतातील सर्व तंत्रस्नेही शिक्षकांना अनुकरणीय व सदैव प्रेरणादायी आहे। हे गुरुजी म्हणजे जेथे हात लावतो तेथे सोने करणारा परिस आहे। कारण या गुरुजींनी शिक्षणात अमूलाग्र बदल व्हावे म्हणून QR कोड विकसित केले। आज ते 10 देशात वापरत असून त्यापासून 10 लक्षपेक्षा अधिक मुले शिक्षण घेत आहेत। एवढेच नाही तर मायक्रोसॉफ्टचे CEO सत्या नडेला यांनी आपल्या हिट रिफ्रेश या पुस्तकात रणजित सिंह यांच्या कार्याला भारतातील 3 उत्कृष्ट कथांपैकी एक म्हणून आज जगभर ओळख दिली आहे। तसेच सलग 7 वर्ष मायक्रोसॉफ्टचा MIE मास्टर ट्रेनर म्हणून पुरस्कार मिळवलेले गुरुजी आहेत। तसेच महाराष्ट्रातला पहिला लोकमत ऑफ द इयर हा पुरस्कार मिळवणारे रणजित सिंह हे एकमेव गुरुजी आहेत। रणजित सिंह हे महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहेत। या गुरुजींनी आजपर्यंत अनेक वेगवेगळे प्रयोग करून शिक्षणासंबंधी तंत्रज्ञानासंबंधी 19 पेटंट मिळवले आहेत। त्यातच सोलापूर जिल्ह्यात राबवलेला विज्ञान केंद्रातून व्हर्च्युअल ट्रिपच्या माध्यमातून देशात व जिल्ह्यातील सर्व शाळांना मार्गदर्शन केले आहे। त्यात लाखो मुलांना विज्ञानाची आवड निर्माण करण्यासाठी 10 तास सलग काम करणारे गुरुजी हे एक अवलियाच असू शकतात। आजपर्यंत अनेक शिक्षकांच्या तंत्रस्नेही कार्यशाळा व राष्ट्रीय तंत्रस्नेही कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणून सरांनी काम केले आहे। त्यात ई बालभारती व राष्ट्रीय पाठ्यपुस्तकांत QR कोड समाविष्ट करणे तसेच निवडणूक आयोगापुढे डिजिटल तंत्रज्ञान वापरून मतदान जलद व कमी वेळेत कसे घेता येते याचे सादरीकरण करणारे हे शिक्षक आहेत। आपणास क्वचितच पाहायला मिळेल, तसेच शिक्षण क्षेत्रात अनेक स्वयंसेवी संस्थेने शास्त्रीयदृष्ट्या विचार न करता चुकीचे अहवाल सादर करून सरकारी शाळांची गुणवत्ता कमी आहे या अहवालाला उत्तर म्हणून या सरकारी ZP शाळेतील गुरुजींनी असरला बेअर करून शाळांसाठी अनेक लेख व संशोधन करून आपली गाराने शासनापर्यंत पोहोचवली आहेत। आजपर्यंत आंतरराष्ट्रीय 11 पुरस्कारांनी गौरव केलेला आहे। केंद्र सरकारने नाविन्यपूर्ण संशोधक 2016 सन्मानित केले आहे। तसेच नॅशनल इनोव्हेशन 2018 सरांचा गौरव केला आहे। आजपर्यंत 500 जास्त लेख व ब्लॉगचे लेखन सरांनी केले आहे। सह्याद्री चॅनल, दूरदर्शन, साम TV, स्टार माझा अशा अनेक प्रसिद्ध चॅनलवरती शिक्षणासंबंधी चर्चासत्रात सरांना पाचारण करण्यात आले आहे। आज या गुरुजींना आंतरराष्ट्रीय ग्लोबल टीचर अवॉर्ड म्हणून जे नामांकन व बक्षीस मिळालं आहे हे आपल्या सर्वांसाठीच भूषणावह आहे। कारण जगात अव्वल 50 येणे हे आपल्यासाठीच नव्हे तर समस्त शिक्षकांसाठी आनंदाची पर्वणी आहे। जे नवे ते हवे हे अंगीकार करून पुढे त्यासाठी धडपडत राहणे व त्यानुसार
स्वतःला झोकून देणे हे या गुरुजींकडून शिकावे. शिक्षक समाजाचा आणि देशाचा मार्गदर्शक आहे हे रणजित सरांनी आपल्या कृतीतून आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून धर्माच्या विषमतेच्या पलीकडे जाता येते व समाजात समानता, विविधतेतून एकता, शांतता प्रस्थापित करता येते याचा जगाला अनमोल संदेश दिला आहे.